सो फिजियोलॉजिकल और ओरल डिवाइस नो फिजियोलॉजिकल ओरल डिवाइस मध्ये दीज आर द डिफरेंट पिल्स ओके विच इज कॉल्ड एज कॉन्ट्रासेप्टिव पिल्स नो फिजियोलॉजिकल डिवाइस आर यूज इन द फॉर्म ऑफ टैबलेट्स एंड हेंस आर पॉप्युलरली कॉल्ड एज पिल्स नो ऑल द पिल्स आर हॉर्मोनल पिल्स म्हणजे ज्यात सगळ्या हॉर्मोन्स असतात प्रोजेस्टेरॉन इस्ट्रोजन किंवा कॉम्बिनेशन नो इट इज एन ओरल कॉन्ट्रासेप्टिव यूज बाय द फीमेल द पिल्स कंटेन द प्रोजेस्टेरॉन अँड इस्ट्रोजन म्हणजे आयदर प्रोजेस्टेरॉन असतं किंवा इस्ट्रोजन असतं किंवा कॉम्बिनेशन असतं दे इनहिबिट द ओव्ह्युलेशन व्हॉट इज द फंक्शन ऑफ दिस हॉर्मोन यू नो दे इनहिबिट ओव्ह्युलेशन हेन्स नो एग आर रिलीज फ्रॉम द ओव्हरी याच्यामुळे ना there is no ovulation okay no egg are released from the ovary for the of the female using these pills and thus conception cannot occur jyacha madhe mag he hot nahi kay pregnancy rahat nahi they also alter the cervical mucus quality of cervical mucus to prevent the entry of sperm so if there is no entry of sperm in the cervical mucus means cervix So obviously there is no fertilization. The pills have side effect such as nausea, weight gain, tenderness of breast, and slight blood loss between menstrual period. So long term, this pill here have pills at na sagya hormonal pills. So artificially hormones cha goya ghetle ato. त्यामुळे कुठलेही medical सुपरविजनच्या अंडर ह्या गोळ्या घातक आहेत किंवा बऱ्याच वेळेला फिमेलमध्ये ब्रेस्ट कॅन्सर आणि सर्विक्सचा कॅन्सर हे होण्यामागचं एक मोठं कारण आहे ते म्हणजे ह्या पिल्स लॉंग टर्मला घेतल्यामुळे बऱ्याचशा फिमेलमध्ये विदाऊट एनी मेडिकल सुपरविजन मेडिकलच्या सुपरविजन व्यतिरिक्त म्हणजे डॉक्टरना न विचारता स्वतःच्या मनाने बऱ्याच काळ ह्या गोळ्या जर घेतल्या तर हॉर्मोन्समुळे असे केसेस रिपोर्ट झाले इंडियामध्ये की या हॉर्मोन्सच्या लॉंग इनटेक ऑफ दीज हॉर्मोन्स ऑर पिल्स हॉर्मोनल पिल्स मे कॉज कॅन्सर ऑफ सर्विक्स अँड ब्रेस्ट सो लॉंग टर्मला हे घेणं किंवा मेडिकल डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय घेणं या चुकीच्या आहेत गोळ्या सो इट इज कॉल्ड फिजियोलॉजिकल डिवाइस नाउ सो दीज आर दी कॉमन ड्रग पिल्स दॅट इज कॉल्ड सहेली The pill Saheli is an oral contraceptive for female, which is non-steroidal. That is, keep in mind, na, lakshya theva. Haa ek asa drug hai na, jaya madhe steroid nahi hai. So Saheli is now a part of the National Family Program as an oral contraceptive pills in India. Okay, so Saheli is to be taken once in a week. So asa vicharta, which drug is taken once in a week? Hai fakta atrat ne ekdaas ghyavi lagtat. त्या ज्या बाकीच्या गोळ्या ज्या काय आहेत बाकीच्या ब्रँड ज्या मार्केटमध्ये आहेत ते मात्र त्यांच्या त्यांच्या दिवसाप्रमाणे घ्यावे लागतात प्रत्येकाचे दिवस वेगवेगळे आहेत ओके दिस पिल्स आर स्पॉन्सर्ड बाय द गव्हर्नमेंट जसं मेल कॉन्ट्रासेप्टिव्ह गव्हर्नमेंट प्रोव्हाइड करतं तसं ह्या पण गव्हर्नमेंटने प्रोव्हाइड केलेले ओके सो अदर कॉन्ट्रासेप्टिव्ह मध्ये ह्या सगळ्या येतात जे मी तुम्हाला काल मगाशी सांगितलं The birth control implant is a contraceptive used by the female. It is a tiny, thin rod about the size of matchstick. बघा हे जे दिसतायत त्या. अरे म्यूट कर अस्मिता. So हे thin rod असतात. मॅच बॉक्स कसे असतात आकपेटीची काडी कशी असते त्या कशा काडीच्या आकाराचे असतात या काडीच्या आकाराने सर्जरी करून आत बसवले जातात ओके सो दॅट इज त्याचं नाव आहे इम्प्लॅनॉन किंवा नेक्स्प्लॅनॉन ही दोन नाव आहेत त्याची लक्षात ठेवायची इट इज इम्प्लांटेड अंडर द स्किन ऑफ द अप्पर आर्म हॉर्मोन्स रिलीज करतात या दे कंटेन प्रोजेस्टेरॉन अँड इस्ट्रोजन their mode of action is similar to that of pills pills ऐवजी हे
मॅचबॉक्स सारख्या असलेल्या काड्या या ठेवल्या जातात. त्याचं नाव आहे इम्प्लॅनॉन किंवा नेक्स्प्लॅनॉन. दे प्रिव्हेंट प्रेग्नन्सी फॉर 3 to 4 इयर्स. इफेक्ट 3 ते 4 वर्षाचाच राहतो. ओके, तर परमनंट मेथड मध्ये मग असे मी सांगितलं, परमनंट बर्थ कंट्रोल मेथड इज मेन इज कॉल्ड एज वॅसेक्टोमी अँड इन वुमन इज कॉल्ड एज ट्यूबेक्टोमी. दीज आर सर्जिकल मेथड ऑल्सो कॉल्ड स्टरलायझेशन. इन वॉसेक्टोमी इट इज ऑल्सो कॉल्ड स्टरलायझेशन मेथड, इट इज ऑल्सो कॉल्ड सर्जिकल मेथड. सो इन वॉसेक्टोमी स्मॉल पार्ट ऑफ वास डिफरन्स इज टाइड and cut where it is, as in tubectomy, a small part of fallopian tube is tied and cut. This blockage gametes transfer and prevent pregnancy. So this is vasectomy and this is tubectomy. बघा, इथं वॅसेक्टोमी मध्ये काय केलं, हे स्पर्म डक कट केलं जातं इकडनं. सो कट केल्यामुळे इकडे टेस्टिस मधून स्पर्म तयार होतात, सगळे इकडे जाऊन इथपर्यंतच जातात, पुढे जातच नाहीत कारण बंद केले. सो इकडे स्पर्म येत नाही, पण समायनल वेसिकलचं फ्लुइड आहे, प्रोस्टेटचं फ्लुइड आहे, कॉपरचं फ्लुइड आहे, सगळं ह्याच्यात ना काय स्पेनिस मधनं बाहेर इजॅक्युलेट केलं जातं, पण दॅट इज विदाउट स्पर्म. तसंच ट्युबेक्टोमी मध्ये केलं जातात. फेलोपियन ट्यूबचा जो शेवटचा पार्ट आहे इस्थिमस, हा इस्थिमस कट केला जातो. आम्ही इस्थिमसच्या थोडा पुढे कट केला जातो आणि ते कट केला पार्ट बांधून टाकले जातात. सो ऑब्विसली ओवरी मधनं एग येऊन इकडेच येऊन थांबणार, ते पुढे जाणारच नाही, इथंच थांबून राहणार एम्फिलॉरिजनमध्ये. किंवा इकडे आल्यानंतर ते जेव्हा डेड होतं, बरोबर ना, त्यावेळेला या फेलोपियन ट्यूबच्या आत मॅक्रोफेज सेल्स असतात, हे मॅक्रोफेज सेल्स त्याला डिजनरेट करून टाकतात. ओके, आणि त्यामुळे देर इज नो डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ स्पर्म. ऍज पर एज मेन्स्ट्रुअल सायकल इज कन्सर्न, ही आतली एंडोमेट्रियमची सायकल आहे. एंडोमेट्रियम ब्रेक होणं आणि न होणं या ओव्हरीमधनं रिलीज झालेल्या हॉर्मोन्स वरती डिपेंड करतो, एकचा काही संबंध नाही आहे. आणि हॉर्मोन्स नॉर्मली ब्लड मध्ये हे केले जातात, काय रिलीज केले जातात. त्यामुळे इकडे बाकी सगळं रेग्युलर होतं, फक्त राहत नाही कुठला पार्ट, तो म्हणजे फर्टिलायझेशन होत नाही. सो दॅट इज कॉल्ड परमनंट मेथड. तो या सगळ्या मेथड्स आपण बघितल्या, ज्याला आपण परमनंट मेथड आणि टेम्पररी मेथड वेगवेगळ्या टाईप बघितल्या. इट इज अंडर दी हेडिंग ऑफ बर्थ कंट्रोल. नेक्स्ट पार्ट येतो तो म्हणजे मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी, दॅट इज MTP. याला इंड्यूस अबॉर्शन असं म्हणतात. इंड्यूस अबॉर्शन म्हणजे पर्पजली हेतुपुरस्कर केलेलं अबॉर्शन. बघा, दोन प्रकार होतं. एका गोष्टीला आपण मिसकॅरेज म्हणतो, ऍक्च्युली याला बरेच जण अबॉर्शन पण म्हणतात, पण अबॉर्शन टर्मिनॉलॉजी चुकीची आहे. ऍक्च्युअली मिसकॅरेज म्हणतात. हे मिसकॅरेज हे हेतुपुरस्कर होत नाही, म्हणजे पर्पजली केलं जात नाही. तर मिसकॅरेजला काय म्हणतात, तर ज्या वेळेला आणि काय होतं तुम्हाला सांगतो, ज्या वेळेला फर्स्ट किंवा सेकंड मंथ मध्ये अम्बिलिकल कॉर्ड तयार झालेली नसते. सो जो एम्ब्रियो असतो, आपण बघितलंय दॅट एम्ब्रियो गेट अटॅच टू दी ऑर इम्प्लांटेड इन द युटरस, युटराइन वॉल, ऑब्विसली एंडोमेट्रियम, अँड विथ हेल्प ऑफ सिलिया, आय मीन सॉरी विथ हेल्प ऑफ विलाय, दॅट इज कॉल्ड कोरोनिक विलाय, इट गेट अटॅच ऑर इम्प्लांटेड इन टू इनर लाइनिंग ऑफ दी युटरस, दॅट इज एंडोमेट्रियम. सो ह्या फेज मध्ये, ह्या पिरियड मध्ये, म्हणजे फिमेलला प्रेग्नन्सी आल्यानंतर आल्यामध्ये दोन पहिले जे 2 महिने असतात, या 2 महिन्यामध्ये ही जी काही अटॅचमेंट असते इम्प्लांट झालेल्या एगची, आय मीन इम्प्लांट झालेल्या एम्ब्रियोची युटरन वॉलची, ती फर्म नसते, ती फिक्स नसते, आय मीन ती टाईट नसते किंवा फर्म नसते. आणि फर्म नसल्यामुळे अशा काळात जर फिजिकल एक्सर्जन जास्त झालं, बरोबर, म्हणजे जास्त एक्झर्शन झालं गेलं, तर कदाचित तिकडनं तो एक रिलीज तिकडनं निसटण्याचे चान्सेस असतात. तो फर्टिलाइज एक, म्हणजे एम्ब्रियो तिकडनं निघतो आणि तो निघला की बाहेर येतो. बऱ्याच फिमेलला वाटतं की सायकल आली म्हणून, ती सायकल नसून तो एग, कारण आफ्टरऑल्स ते काय असतात, विलाय वगैरे सगळं काय असतात, ब्लड वेसल्स तयार झालेले असतात ना सगळ्या, सो त्या तिकडनं कट होतात. सो ऑब्विसली ब्लड वगैरे सगळं बाहेर पडतं, अलॉंग विथ दॅट तो एम्ब्रियो बाहेर पडतो. सो ह्याला मिसकॅरेज असं म्हणतात. दिस प्रोसेस कॉल्ड मिसकॅरेज, इट इज नॉट ए अबॉर्शन. त्याला अबॉर्शन म्हणतात, त्याला मिसकॅरेज म्हणतात. पण पर्पजली जेव्हा केलं जातं, म्हणजे हे नॉर्मली 3 ते 4 महिन्यामध्ये करतात, 3 महिन्यापर्यंत अलाउड आहे करायला, पर्पजली केलं जातं तेव्हा त्याला मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी किंवा इंड्यूस अबॉर्शन असं म्हणतात. आता ह्याचा हे का करतात, तर त्याचा दुसरा भाग आहे तो बाजूला ठेवू आपण.
त्याचा पॉझिटिव्ह पार्ट बघूया. पॉझिटिव्ह पार्ट असा आहे की या करण्यामागची दोन उद्दिष्ट आहे. इफ त्या डेव्हलपिंग एग आय मीन डेव्हलपिंग एम्ब्रिओ शो सम ॲबनॉर्मलिटी, म्हणजे त्याला जेनेटिकल डिसऑर्डर असेल काही किंवा त्याच्यामध्ये काही ॲबनॉर्मलिटी असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल त्याला डाऊन सिंड्रोम आहे, बरोबर, हे कळतो त्या केसमध्ये. म्हणजे पुढच्या प्रोसेसमध्ये कसा कळतो ते मी तुम्हाला सांगतो, फक्त ऐका. एम्निओटेन्सिसच्या प्रोसेसमध्ये कळतं की त्याच्या जिनोटाईपमध्ये किंवा जीन्समध्ये काय गडबड आहे का, त्याला डिसीज आहे का. सो समजा त्या मेलला किंवा फिमेलला कोण वॉटर मेबी जो कोण असेल त्याला जर जेनेटिकल डिसऑर्डर असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल डाऊन सिंड्रोम असेल, सो मग अशा वेळेला काय करतात, त्या ॲबनॉर्मलिटी तयार होते. किंवा समजा एखादा पार्ट नाही आहे किंवा एखाद्या काही ॲबनॉर्मलिटी क्रिएट झाली, समजा ट्विन्स आहेत पण ते जोडले गेले आहेत, असं कुठल्याही प्रकारचं जे ॲबनॉर्मलिटी क्रिएट झाली तर त्या केसमध्ये मात्र ॲबॉर्शन करता येतं, ज्याला इंड्यूस ॲबॉर्शन असं म्हणतात किंवा टर्मिनल मेडिकल टर्मिनल ऑफ प्रेग्नन्सी म्हणतात. हा एक पार्ट. किंवा दुसरा पार्ट, समजा फिमेलला मेल त्या पार्टनरला मूल नकोय पण राहिलंय, म्हणजे फर्टिलायझेशन झालंय, ती फिमेल कन्सिव्ह राहिली आहे पण त्या 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 कपल्सना ते नकोय, तर मेडिकल सुपरविजनच्या खाली गव्हर्नमेंटच्या सगळ्या रुल्स अँड रेग्युलेशन फॉलो करून ते अबॉर्ट करण्याचा अधिकार असतो. पण याचा मिसयूज केला जातो तो असा की तिकडे चेक करतात वेदर द सेक्स डिटरमाइन करतात. सेक्स डिटरमाइन करून जर फिमेल असेल तर मात्र अबॉर्शन केलं जातं. हे पूर्वी व्हायचं, आता ह्याच्यावरती बंदी आहे. त्यामुळे हे कुठल्याही प्रकारचं अबॉर्शन जे आहे, मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी, हे कायद्याच्या चौकटीत जाऊनच करावं लागतं. आणि हे करता येतं पण त्याला हे ह्या गोष्टी असेल तर करता येतं, नाहीतर कायद्याने तो गुन्हा आहे. म्हणजे करणारा पण करणारा दाम्पत्य पण ते गुन्हेगारच ठरतं आणि जो करतो डॉक्टर त्याच्यावर पण केस होते. तर ह्या सगळ्याला मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी, त्याचं दुसरं नाव आहे इंड्यूस अबॉर्शन. सो अँड इंटेन्शनल म्हणजे हेतू पुरस्कार और व्हॉलंटरी टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी, म्हणजे हेतू पुरस्कार किंवा पर्पजली आपण प्रेग्नन्सी टर्मिनेट करतो. व्हॉलंटरी टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी बिफोर फुल टर्म, फुल टर्म म्हणजे मॅच्युअर व्हायच्या अगोदर, इज कॉल्ड एज मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी और इंड्यूस्ड अबॉर्शन. एमटीपी इज इसेन्शियल इन केस ऑफ अनवॉन्टेड प्रेग्नन्सीज और इन डिफेक्टिव्ह डेव्हलपमेंट ऑफ फिटस. फिटसमध्ये काही डिफेक्ट असेल किंवा त्या कपलला मूल नको असेल, पण मूल नको असेल म्हणजे वेगळ्या बॅकग्राऊंडवर, हा फिमेल आणि मेलच्या बॅकग्राऊंडवर नाही. नो, इट इज ए सेफ ड्युरिंग द फर्स्ट ट्रायमस्टर. फर्स्ट ट्रायमस्टर म्हणजे पहिले 3 महिने, 9 मंथ 9 डेजचा ट्रायमस्टर असतो. आपण गॅस्टेशन पिरियड असतो, 3 ट्रायमस्टर मध्ये डिवाइड होतं. फर्स्ट ट्रायमस्टर, सेकंड ट्रायमस्टर आणि थर्ड ट्रायमस्टर. फर्स्ट ट्रायमस्टर म्हणजे तिसरे 3 महिने. सो 3 महिन्यामध्ये हे काय म्हणतात ते अबॉर्शन करणं हे सेफ असतं. द डिफेक्टिव्ह डेव्हलपमेंट ऑफ फिटस इज एक्झामिन बाय ॲम्निओटेन्सिस. म्हणजे हे आता तुम्ही म्हणाले कसं कळतं की बेबी डिफेक्टिव्ह आहे का नाही आहे, तर ती प्रोसेस त्याच्यासाठी हे मेथड केली जाते, दॅट इज कॉल्ड एज ॲम्निओटेन्सिस. ही काय ती आपण बघूया. द ॲम्निओटेन्सिस इज प्रोसेस इन विच, आता काय केलं, आता बघा मी तुम्हाला काही सांगितलं की ट्रोफोब्लास्ट वगैरे तयार होतो, मग ॲम्निओटिक कॅव्हिटी तयार होते. ॲम्निओटिक कॅव्हिटी इज नथिंग बट द कॅव्हिटी ज्याच्या आत तो बेबी असतो आणि कॅव्हिटीमध्ये ॲम्निओटिक फ्लुइड असतो. या ॲम्निओटिक फ्लुइड मध्ये तो सगळा तरंगत असतो. ओके, ऍट द टाइम ऑफ डिलिव्हरी ॲम्निओटिक फ्लुइड ॲम्निओटिक कॅव्हिटी बस्ट होते, फ्लुइड बाहेर पडतं वजनामधनं, अँड विच ऍक्ट्स एज अ लुब्रिकंट विच गिव्ह स्मूथ पॅसेज टू द बेबी फॉर दी फॉर फॉर बाहेर येण्यासाठी तो स्मूथ पॅसेज दिला जातो. सो ॲम्निओटेन्सिसच्या प्रोसेसमध्ये काय होतं, या ॲम्निओटेन्सिसमध्ये जे काय ॲम्निओटिक फ्लुइड आहे, या फ्लुइडमध्ये फिटल सेल्स मिळतात. फिटल सेल्स म्हणजे त्या बेबीचे सेल्स मिळतात. काय केलं जातं तर हे ॲम्निओटिक फ्लुइड काढलं जातं. एक निडल असते, हॉलो निडल, ही हॉलो निडल इन्सर्ट करतात इन टू द युटरस अंडर अल्ट्रासाऊंड गायडन्स. अल्ट्रासाऊंडच्या गायडन्स मधनं ही एक निडल असते, ती निडल युटरस मधनं युटरस मध्ये टाकतात आणि युटरस मधनं ॲम्निओटिक फ्लुइड मध्ये टाकून ॲम्निओटिक कॅव्हिटी मध्ये टाकून ॲम्निओटिक फ्लुइड बाहेर काढतात. हे फ्लुइड काढून टेस्ट केलं जातं आणि टेस्ट केल्यानंतर याच्यामध्ये जेनेटिक जीन्स कळतात, म्हणजे जेनेटिक डिसऑर्डर बरोबर आहे की नाही कळतं. ह्यात जर गडबड असेल
जेनेटिक डिसऑर्डर मध्ये, तर मात्र अबॉर्शन केलं जातं ते करण्यासाठी अगोदर एम्निओटेन्सिसची प्रोसेस वापरावी लागते. सो एम्निओटेन्सिस इज द प्रोसेस इन विच द एम्निओटिक फ्लुइड कंटेनिंग फिटल सेल्स, याचा उपयोग दुरुपयोग केला जायचा. फिटल सेल्स मध्ये समजतं की सेक्स डिटरमाइन होतं मेल आहे की फिमेल आहे, त्यामुळे याचा मिसयूज यायला जायचा. पण हे करतात प्रोसेस, पण मात्र करणारा जो माणूस असतो त्याच्यावरती बाइंडिंग असतं की सेक्स डिटरमाइन त्याला करता येत नाही, सांगता येत नाही. पण कुठल्याही सोनोग्राफी सेंटरमध्ये बघा लिहिलं असतं की गर्भलिंग परीक्षा आहे, कायद्याने गुन्हा आहे. म्हणजे डॉक्टरांना माहीत असतं सोनोग्राफी करताना की मेल आहे की फिमेल आहे, पण तो सांगत नाही किंवा सांगणं कायद्याने गुन्हा आहे. जर ते कळलं आणि सांगितलं आणि त्यांनी जर समजा त्या कपलने अबॉर्शन केलं तर ते पण जातं आणि डॉक्टरचं पण लायसन्स जप्त होतं. त्यामुळे कायद्याने आता गुन्हा आहे त्याच्यावरती. या एम्निओटेन्सिसच्या प्रोसेस मध्ये सुद्धा हे समजलं होतं, पण याचा मेन यूज केला जातो तो म्हणजे फिटल सेल्स मध्ये काही अबनॉर्मिटी आहे का, आणि ती अबनॉर्मिटी असेल तर मात्र हे केलं जातं काय मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी म्हणजे अबॉर्शन केलं जातं. नाउ द क्रोमोझोम्स आर सिच्युएटेड सॉरी स्टडीड टू सी द अबनॉर्मिटीज इन द डेव्हलपिंग फिटस, बट द डेंजरस ट्रेंड इज द मिसयूज ऑफ एम्निओटेन्सिसिस टू डिटरमाइन द सेक्स ऑफ ए ऑफ द अनबॉर्न चाइल्ड फ्रिक्वेंटली. इफ द फिटस इज फाउंड टू बी फीमेल इट इज अबॉर्टेड विच इज टोटली इनलिगल, त्यामुळे याचा मिसयूज केला जातो. सो द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज लिगलाइज ऍट MTP ऍक्ट, मेडिकल टर्मिनेशन जो आहे तो ऍक्ट, इन 1971 which strict condition to avoid its misuse. The intention of MTP acts to reduce the incidence of legal abortion and consequent maternal mortality. As per the prevention of the MTP act, only the consent of woman whose pregnancy is being terminated is required. According to MTP acts, pregnancy may be terminated विदिन फर्स्ट 12 वीक. म्हणजे हा ऍक्ट काय सांगतो तर तुम्हाला MTP मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी जर असेल तर तो कधी करायला पाहिजे, विदिन फर्स्ट 12 वीक, 12 वीक मध्ये. 12 वीक म्हणजे 3 महिन्याच्या आत. ओके, मोर दॅन 12 वीक बट लेस दॅन 20 वीक द रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर ओपिनियन इज मॅडेटरी स्टेटिंग द कंटिन्युएशन ऑफ the pregnancy would involve a risk to the life of the pregnant woman or grave abnormal physical or mental health or it is substantial risk to the child. म्हणजे थोडक्यात या डॉक्टरचा सल्ल्याशिवाय हे करता येत नाही असा अर्थ आहे. नाउ ही एम्निओटेन्सिसची प्रोसेस आहे. बघा इथं पहिली प्रोसेस जी दिली जाते ती अल्ट्रासाऊंड यूज टू डिटरमाइन द पोझिशन ऑफ द फिटस इन द युटरस. पहिलं पोझिशन डिटेक्ट केली जाते कुठे आहे ती अल्ट्रासाऊंड नाही. अल्ट्रासाऊंड नाही, साऊंड मशीन आहे. हा प्लासंटा आहे, हा फिटस आहे, हे एम्निओटिक फ्लुइड आहे सगळं आत असलेलं. हे आत दिसते ते एम्निओटिक फ्लुइड दिसते तुम्हाला, हा प्लासंटा दिसतोय सगळा. आता सोनोग्राफीने पहिला डिटेक्ट केलं जातं, दॅट इज अल्ट्रासाऊंड यूज टू डिटरमाइन द पोझिशन ऑफ द फिटस इन द युटरस. युटरस मध्ये फिटसची पोझिशन डिटेक्ट केली जाते. नंतर द नीडल इज इन्सर्टेड थ्रू दी ऍबडॉमिनल अँड युट्रेन वॉल. युट्रेन किंवा ऍबडॉमिनल वॉल मध्ये इन्सर्ट केलं जातं. त्याच्यानंतर हे एम्निओटिक फ्लुइड काढलं जातं. तिसरी प्रोसेस आहे द एम्निओटिक फ्लुइड कंटेनिंग फिटल सेल्स आर एक्स्ट्रॅक्टेड. ओके, बाय एक्स्ट्रॅक्ट केलं जातं वेगवेगळ्या पद्धती, म्हणजे सेल्स आणि फ्लुइड वेगळं केलं जातं. कुठल्या पद्धतीने? सेंट्रीफ्यूज फॉर एक्स्ट्रॅक्टेड फ्लुइड अँड फिटल सेल्स. एक्स्ट्रॅक्टेड फ्लुइड आणि फिटल सेल वेगळे केले जातात. आता हे जे काही फिटल सेल्स आहेत, 5 नंबरला बघा, सेल्स आर यूज इन कॅरिओटाइप. ही जी काय अरेंजमेंट आहे, अरेंजमेंट ऑफ काय म्हणतात आपण क्रोमोझोम, अरेंजमेंट ऑफ क्रोमोझोम इज कॉल्ड एज कॅरिओटाइप. कॅरिओटाइप म्हणजे बघा, 4 प्रकारचे क्रोमोझोम आपण बघितलेले, मेटासेंट्रिक, सब मेटासेंट्रिक, ऍक्रोसेंट्रिक आणि टिलोसेंट्रिक. हे सगळे 4 प्रकारचे क्रोमोझोम आहेत ना, हे 7 ग्रुपमध्ये डिवाइड होतात. ग्रुप ए, ग्रुप बी, ग्रुप सी, ग्रुप डी, ग्रुप एफ, या सगळ्यांना हे आणि अरेंज होतात. ह्या अरेंजमेंट ऑफ क्रोमोझोम इज कॉल्ड एज कॅरिओटाइप, याला कॅरिओटाइपिंग म्हणतात. मग हे सेल, हे जे काही क्रोमोझोम आहे, एका विशिष्ट पॅटर्न मध्येच असतात, बरोबर ना. म्हणजे पहिला जो आहे ग्रुप, त्याच्यामध्ये सगळे मेटासेंट्रिक आहेत, सगळे मेटासेंट्रिक असतात. असे वेगवेगळ्या ग्रुपमध्ये वेगवेगळे लावलेले असतात. मग एखादा, आता बघा, जर डाऊन सिंड्रोम असेल तर 21व्या क्रोमोझोम मध्ये एक क्रोमोझोम जास्त एक्स्ट्रा मिळणार,
सो हे फाइंड आउट केलं जातं की याच्या किंवा टर्नर सिंड्रोम आहे, सॉरी हा किंवा क्लाइनफिल्टर सिंड्रोम आहे, तिकडे सेक्स क्रोमोझोम मध्ये गडबड दिसणार. सो ह्याच्यावरनं कॅरिओटायपी मधनं फाइंड आउट केलं जातं की बाबा मेल मेल किंवा फिमेल वॉटर मेल जी ऍबनॉर्मल आहे का, आणि जर ऍबनॉर्मल असेल तर दॅट इज सेल इज यूज इन कॅरिओटाइप, आणि मग मात्र अबॉर्शन केलं जातं. तर रिस्क असोसिएट विथ एमनियोटेन्सिस रिस्क काय काय बघा, मिसकॅरेज, मिसकॅरेज होण्याची शक्यता असते कारण एमनियोटिक फ्लुइड होताना कधी कधी ना ती फ्लुइड तो एमनियोटिक फ्लुइड काढताना ती निडल आत त्या बाळाला पण लागण्याची चान्सेस असतात, किंवा हे फ्लुइड काय म्हणतात ते एमनियोटिक फ्लुइड पण एमनियोटिक सॅक पण ब्रेक होऊ शकते. निडल इंजुरी टू फिटस लॅकिंग एमनियोटिक फ्लुइड, एमनियोटिक फ्लुइड जास्त रिलीज व्हायला लागतं जास्त, एकदा एमनियोटिक फ्लुइड झालं गेलं जास्त तर हा बच्चू आत ड्राय होऊन जातो कारण मॉइस्ट ठेवण्यासाठी त्याला हे फ्लुइड असतं, आणि चान्सेस इज इन्फेक्शन, इन्फेक्शनचे जास्तीत जास्त असतात. त्यामुळे ही एकदम डेलिकेट, एकदम म्हणजे एकदम डेलिकेट मेथड आहे, त्यामुळे ही नॉर्मली नॉर्मली नाही 99% कोण युजच करत नाही, प्रोसेस वापरत नाही. सो दॅट इज कॉल्ड एमनियोटेन्सिस प्रोसेस. सो ही आपण एमनियोटेन्सिस मेथड बघितली. आता आपण बघूया सेक्शुअली ट्रान्समिटिंग डिसीजेस, कोणकोणते सेक्शुअली ट्रान्समिटिंग डिसीज आहेत ते आपण बघणार आहोत. बघा वेगवेगळ्या प्रकारचे सेक्शुअली ट्रान्समिटिंग डिसीज आहेत. द डिसीज ऑर इन्फेक्शन विच आर ट्रान्समिटेड थ्रू सेक्शुअल इंटरकोर्स आर कलेक्टिवली कॉल्ड ॲट STD, दॅट इज कॉल्ड सेक्शुअली ट्रान्समिटिंग डिसीजेस, ऑर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज वेनेरियल डिसीजेस ऑर रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक इन्फेक्शन, त्याला RTI असं म्हणतात, रिप्रोडक्शन ट्रॅक इन्फेक्शन ऑर ट्रान्समिशन ट्रान्समिटेड सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज असं म्हणतात. नाव हे डिसीज कोणकोणते ते बघूया. द मेजर सेक्शुअली ट्रान्समिटिंग डिसीजेस आर सिफॅलिस अँड गोनोरिया. सिफॅलिस आणि गोनोरिया हे मेजर डिसीज आहे जे आपण बघणार आहोत. नाव सो दिस इज सिफॅलिस आणि गोनोरिया यांचा चार्ट दिलेला आहे. बघा कॉझिटिव्ह एजंट आहे सिफॅलिस कॉज बाय ट्रिपॅनोमा पॅलेडियम, इट्स अ बोथ आर बॅक्टेरियल डिसीज, बोथ आर बॅक्टेरियल डिसीज. सिफॅलिस होतं ट्रिपॅनोमा पॅलेडोमा मुळे, जो बॅक्टेरियल डिसीज आहे. पहिला आपण सिफॅलिस बघू, मग आपण गोनोरिया बघू. त्याचा इन्क्युबेशन पिरियड आहे 3 to 4 weeks, म्हणजे 3 to 4 weeks इन्फेक्शन झाल्यानंतर तो, सॉरी 3 to 4 weeks च्या नंतर इन्फेक्शन हे दाखवतो, काय सिम्पटम्स दाखवतो. सो त्याचं इन्क्युबेशन पिरियड आहे 3 to 4 weeks. सिफॅलिस कॉज बाय ट्रिपॅनोमा पॅलेडियम. इन्फेक्शन साईट आहे म्युकस मेम्ब्रेन इन जनायटल रेक्टल अँड ओरल रिजन. म्युकस मेम्ब्रेन जो आहे जनायटलचा, दोघांमध्ये होतो मेल आणि फिमेल मध्ये. हा मेल मध्ये पेनिसवरती होतो, फिमेल मध्ये वजायना होतो किंवा ओरल रेक्टल कुठे येऊ शकतो. हा म्युकस मेम्ब्रेन जिकडे तिकडे इन्फेक्शन होतं. नाव सिम्पटम्स, सिम्पटम्स आहे प्रायमरी लेशन्स कॉल्ड चँक्रे ऍट द साईट ऑफ इन्फेक्शन. जिकडे इन्फेक्शन होतं ते पहिले इन्फेक्शनला प्रायमरी लेशन, लेशन म्हणजे चट्टे येतात तिकडे, लाल लाल रंगाचे चट्टे तयार होतात, त्याला चँक्रे असं म्हणतात. चँक्रे इज फॉर्म ऑन एक्स्टर्नल जनायटिलिया, दॅट इज स्किन रॅशेस, स्किन रॅशेस अँड माइल्ड फिवर. ऑफ द इन्फेक्शन आहे म्हटल्यानंतर फिवर येणार, स्किन वरती रॅशेस पण येतात, आणि ते चँक्रे जे आहेत म्हणजे जे चट्टे जे मी तुम्हाला सांगितलं लाल रंगाचे, ते एक्स्टर्नल जनायटिलियावरती येतात, म्हणजे मेल मध्ये पेनिस वरती आणि फिमेल वरती मध्ये वजायना मध्ये. इन्फ्लेम्ड जॉईंट्स, लॉस ऑफ हेअर, पॅरालिसिस, डिजनरेटिव्ह चान्सेस ऑकर इन द हार्ट अँड ब्रेन. हे नंतरचे आहे, म्हणजे सुरुवातीला इन्फेक्शन होतं, मग फिवर होतं, मग जॉईंट पेन होतात, मग माइल्ड फिवर यायला लागतो, मग जॉईंट्स पेन व्हायला लागतात, मग केस गळायला लागतात, मग पॅरालिसिस येतो. म्हणजे हे पुढचे पुढचे पुढचे, जर इफ इज नॉट, हा क्युरेबल डिसीज आहे, 100% क्युरेबल डिसीज आहे, ज्याला अँटीबायोटिक्सने क्युअर केला जातो, पण जर तिकडे लक्ष दिलं नाही ना तर हे पुढचे पुढचे हे जातात. कारण बेसिकली कसं असतं, बरेच जण अशा गोष्टी लपवतात की डॉक्टरना कसं सांगायचं काय सांग, आणि मग तिकडे लक्ष दिलं जात नाही आणि मग तो प्रोसेस ती वाढत जाते, म्हणजे सिम्पटम त्याच्या वाढत जातो. सो प्रिव्हेंटिव्ह मेजर्स काय बघा, प्रिव्हेंटिव्ह मेजर एकदम सर्वात महत्वाचं आहे, तो म्हणजे आयदर इफ इट इज अ
सेक्शुअली ट्रान्समिटिंग डिसीज, अवॉइड द सेक्शुअल इंटीमेट सेक्शुअल कॉन्टैक्ट विद मल्टीपल पार्टनर, दैट इज वेरी इंपॉर्टेंट. सो हा नॉर्मली सेक्शुअल ट्रान्समिटिंग डिसीज आहे. सो मल्टीपल पार्टनर बरोबर जर कॉन्टॅक्ट असेल तर हा होऊ शकतो. ऑब्विसली ह्यात खूप महत्वाचं आहे, कुठल्याही पार्टनरपैकी एका पार्टनरला झाला असेल तरच, हा नाहीतर नाही. इफ इफ बोथ दी पार्टनर्स आर नॉर्मल और इफ ऑर मल्टीपल पार्टनर्स आर नॉर्मल देन देर इज नो चान्स ऑफ डिसीज. दोन्ही पार्टनर किंवा पार्टनर सगळे नॉर्मल असतील तर मग डिसीज होत नाही. जर एका दोघांपैकी एकाला असेल तर दुसऱ्याला तो ट्रान्समिट होतो. सो प्रिव्हेंटिव्ह मेजर्स, एज्युकेशन अबाउट सेक्स प्रॅक्टिसेस, सेक्स हायजीन, अवॉइड सेक्स विथ अननोन पार्टनर और मल्टीपल पार्टनर्स युझिंग कंडोम ड्यूरिंग कॉइटस, मीन्स कॉइटस याचा अर्थ सेक्शुअल इंटरकोर्स. हे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आहेत की सेक्स बद्दल एज्युकेटेड असणं आवश्यक आहे, प्रॉपर हायजीन, देन अवॉइड सेक्शुअल कॉन्टॅक्ट विथ मल्टीपल पार्टनर्स अँड यूज कॉन्ट्रासेप्टिव्ह लाईक कंडोम ड्युरिंग कॉइटस. नाउ ट्रीटमेंट, अँटीबायोटिक, याची अँटीबायोटिकला ट्रीटमेंट दिली जाते. अँटीबायोटिक वापरला जाते इज कॉल्ड एज पेनिसिलिन. सो सिफॅलिस आहे. दुसरा आहे ना तो गोनोरिया आहे. गोनोरिया हा पण बॅक्टेरियल डिसीज आहे. दिस इज कॉज बाय निसारिया गोनोरिया. हे नावं लक्षात ठेवायची, एमसीक्यूला विचारतात. द सिफॅलिस कॉज बाय ट्रिपॅनोमा पॅलेडियम, दोन्ही बॅक्टेरियल डिसीज आहे. अँड गोनोरिया कॉज बाय निसारिया गोनोरिया. नाव हिच्यामध्ये कसं माहिती का, मेल मध्ये आणि फिमेल मध्ये इन्क्युबेशन पिरियड वेगवेगळा आहे. मेल मध्ये इन्क्युबेशन पिरियड आहे 2 to 14 days आणि फिमेल मध्ये इन्क्युबेशन पिरियड आहे 7 to 21 days. नाव म्युकस मेम्ब्रेन सेम ऑफ युनिजेनिटल ट्रॅक, रेक्टम, थ्रोट, आईज. नाव इन मेल द पार्शियल ब्लॉकेज ऑफ युरेथ्रा अँड रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक, द पस फ्रॉम पेनिस, बर्निंग सेन्सेशन ड्युरिंग युरिनेशन अँड आर्थरायटिस. हे कॉमन सिम्पटम्स आहे. बर्निंग सेन्सेशन फिमेल मध्ये आणि मेल मध्ये युरिन पास होताना बर्निंग सेन्सेशन होतं आणि पेन होतं, दुखत आणि बर्न होतं. तर हे याचे सिम्पटम्स आहेत इन्फेक्शनचे. बघा, बर्निंग प्रोसेस आहे ना, म्हणजे युरिन पास होताना जळजळ जी होणं, ही नॉर्मली जर पाणी कमी पिलं गेलं तरी होऊ शकते. किंवा जास्त स्पायसी खातलं आणि पाणी जर कमी पिलं ना तर आपल्याला हा त्रास होतो. सो त्याचा त्याच्याशी रिलेट करू नका. पेनिंग होत असेल युरिन बाहेर टाकताना आणि तुम्ही जर व्यवस्थित पाणी बिणी घेत असाल, म्हणजे सगळे जे त्यांना पण त्रास होत असेल, तर मात्र हा डिसीज नसतो. आणि हा बेसिकली सेक्शुअली ट्रान्समिटिंग डिसीज, त्यामुळे ते लगेच कळतो. पण नॉर्मल केसमध्ये उन्हाळ्यामध्ये मात्र हा त्रास होतो युरिनेशनचा, आणि याच्यामध्ये बर्निंग सेन्सेशन होतं. दिस इज ड्यू टू बिकॉज ऑफ लेस इनटेक ऑफ वॉटर, पाण्याचं प्रमाण कमी जातं बॉडीमध्ये. सो बॉडी काय करतं माहितीये का, किडनीमधनं पाणी बाहेर जाऊ देत नाही बॉडीमधनं, म्हणजे ते एक्स्ट्रॅक्ट केलं जातं, बॉडीमध्ये परत पाणी घेतलं जातं. सो ऑब्विसली जे काय युरिन होते त्या युरिन मधनं पाणी एक्स्ट्रॅक्ट केल्यामुळे घेतल्यामुळे ऑब्विसली युरिन कॉन्सन्ट्रेट होतं, ऍसिडिक होतं, आणि ऍसिडिक युरिन पास होताना बर्निंग सेन्सेशन येतं. त्यामुळे तो पार्ट वेगळा, हा पार्ट वेगळा. नाही आर्थरायटिस फिमेल मध्ये काय होतं, इन फिमेल द पेल्विक इन्फ्लामेशन ऑफ युरिनरी ट्रॅक, स्टरिलिटी, आर्थरायटिस अँड चिल्ड्रन बॉर्न टू बी अफेक्टेड मदर सफर फ्रॉम गोनोरियल ऑप्थॅल्मिया अँड गोनोरियल वल्वो वजायनलिस ऑफ गर्ल्स बिफोर प्युबरिटी. फिमेल मध्ये ना हे सिम्पटम्स आहेत. आता समजा ती फिमेल प्रेग्नंट असेल आणि प्रेग्नन्सी मध्ये हा डिसीज झाला, तर बेबी जिकडनं डिलिव्हर्ड होतो वजनामधनं, त्या वजनात झालेला आहे, मग तो बेबी पण इन्फेक्ट होतो. आणि बेबी इन्फेक्ट झाला तर त्याच्यात एक डोळे आहेत, त्या डोळ्याला इन्फेक्शन होतं बेबीच्या, म्हणून त्याला गोनोकोकल ऑप्थॅल्मिया असं म्हणतात. किंवा तिच्या त्या फिमेलच्या फिमेलच्या वल्वाला पण, एक्स्टर्नल जेनिटलला पण इन्फेक्शन होतं. सो म्हणून त्याला गोनोकोकल वल्वो वजनालिस असं म्हणतात. सो
म्हणून ना नॉर्मली जेव्हा प्रेग्नन्सी येते त्यावेळेला ह्या टेस्ट करायला सांगतात, म्हणजे ह्या दोन गोनोरियाच्या आणि ह्याच्या कशाच्या सिफिलिसच्या टेस्ट करायला सांगतात डॉक्टर. जशा एच आय व्ही करायला सांगतात तशा आपण टेस्ट करायला सांगतात. सो प्रिव्हेंटिव्ह मेजर सेम आहे, सेक्स हायजीन, युझिंग कंडोम ड्युरिंग कॉइटस, अवॉइडिंग सेक्स विथ अननोन मल्टिपल अननोन पार्टनर ऑर मल्टिपल पार्टनर. ह्याची अँटीबायोटिक्स आहे ती म्हणजे सिफॅक्झिमिन आहे, म्हणजे हा ह्याला अँटीबायोटिक वेगळा वापरतात, ह्याला अँटीबायोटिक वेगळा वापरतात, हे लक्षात ठेवायचं. हा परीक्षेला विचारतात ना द सिफिलिस कॉज बाय डॅश देन सिम्पटम्स आणि अँटीबायोटिक कोणतं वापरतात, हे दोघांचं तर कॉमन आहे, त्यात काय वेगळं नाही आहे, तुम्ही लिहू शकता. पण हे लक्षात ठेवा कॉझिटिव्ह एजंट सिफिलिस दोघंही बॅक्टेरियल डिसीजेस आहे, दोन्ही बॅक्टेरियामुळे होतात. पण म्हणजे नावं लक्षात ठेवा, सिफिलिस कॉज बाय ट्रिपॅनोमा पॅलेडियम आणि गोनोरिया कॉज बाय निसारिया गोनोरिया. त्यामुळे दोन्ही लक्षात ठेवायचे. सो दिस इज दोन आपण सेक्शुअली ट्रान्समिटिंग डिसीज बघितले. त्याच्यानंतर बघणार आपण इनफर्टिलिटी. इनफर्टिलिटी मीन्स व्हॉट, काही मेल कपलमध्ये फर्टिलायझेशन होत नाही, बरोबर, आणि एक म्हणजे फर्टिलायझेशन न झाल्यामुळे पुढे डेव्हलपमेंट होत नाही. सो दॅट इज इनफर्टिलिटी. इट इज डिफाइंड एज अन इनएबिलिटी टू कन्सिव्ह नॅचरली आफ्टर वन इयर ऑफ रेग्युलर अनप्रोटेक्टेड इंटरकोर्स. ओके, सो दॅट इज कॉल्ड एज इनफर्टिलिटी. सो देर इफ देर इज नो फर्टिलायझेशन, फर्टिलायझेशन त्याच्यामध्ये होत नाही, त्याला इनफर्टिलिटी म्हणतात. द कॉज ऑफ इनफर्टिलिटी कुड बी फिजिकल, कॉन्जिनायटल डिसीज, इम्युनॉलॉजिकल ऑर इवन फिजिओलॉजिकल. ह्या चार गोष्टीमुळे हे इनफर्टिलिटी येते, आयदर बाय फिजिकल, कॉन्जिनायटल डिसीज, देन इम्युनॉलॉजिकल ऑर इवन फिजिओलॉजिकल. आपण वेगळे बघूया. द कॉमन फिजिकल कॉज ऑफ फिमेल आर पॉलिसिस्टिक ओव्हर सिंड्रोम, दॅट इज PCOS, PCOD म्हणतात त्याला. ओके, पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम, देन हॉर्मोनल इम्बॅलन्स, देन एंडोमेट्रोसिस म्हणजे एंडोमेट्रियम वाईल इन मेल, इट इज लेस स्पर्म काउंट अँड स्मॉल साईज ऑफ पेनिस. म्हणजे सगळे फिजिकल फिजिओलॉजिकल मध्ये येतात. समजा स्पर्म काउंट कमी असेल तर फर्टिलायझेशन होत नाही, नॉर्मल पेक्षा पेनिसची साईज कमी असेल तर प्रॉपर सेक्शुअल इंटरकोर्स सीमेन डिस्चार्ज केलं जात नाही. एंडोमेट्रोसिस म्हणजे एंडोमेट्रियमचा प्रॉब्लेम असेल फिमेलमध्ये, हॉर्मोनल इम्बॅलन्स असेल, म्हणजे सगळे फर्टिलायझेशन होतं पण एक फर्टिलायझेशन होतं पण ते पुढे कंटिन्यू होत नाही. सो दॅट इज कॉल्ड एज इनफर्टिलिटी. म्हणजे इम्प्लांट फर्टिलाइज होतं पण इम्प्लांटेशन होत नाही. काही फिमेलमध्ये काय होतं, एगच तयार होत नाही, एक तयार होतं पण एक रिलीज होत नाही, एक रिलीज जात नाही म्हणून फेलोपियन ट्यूब मध्ये जात नाही, फेलोपियन ट्यूब मध्ये जातं पण फेलोपियन ट्यूब मध्ये फर्टिलायझेशन होत नाही, किंवा फेलोपियन ट्यूब मध्ये ते चिकटून जातं, किंवा फेलोपियन ट्यूब मध्ये पुढे पुढे सरकतच नाही. नॉर्मली जर फेलोपियन ट्यूबचा ट्युबरक्युलोसिस असेल किंवा फेलोपियन ट्यूबला इन्फेक्शन असेल तर एक जिवंतच राहत नाही, स्पर्मही आज जात नाही. सो देर आर सो मेनी कॉज, काय म्हणतो त्याला, रिझन्स. ओके, नाउ टुडे इनफर्टिलिटी फर्टाईल कपल हॅव मेनी ऑप्शन्स टू हॅव अ चाइल्ड, सच एज फर्टिलिटी ड्रग, टेस्ट ट्यूब बेबी, आर्टिफिशियल इन्सिमिनेशन IUI, इंट्रायुटराइन इन्सिमिनेशन म्हणतात त्याला, अँड सरोगेट मदरहूड. आपण हे सगळं बघणार आहोत. सो आता काय केलं जातं, जर असं जर असेल तर वेगवेगळ्या मार्गाने वेगवेगळ्या मेथडने फर्टिलायझेशन घडवून आणलं जातं. पहिलं ते म्हणजे फर्टिलिटी ड्रग्स आहेत त्या दिल्या जातात, किंवा टेस्ट ट्यूब बेबी म्हणजे इनविट्रो फर्टिलायझेशन. तिसरं ते आर्टिफिशियल इन्सिमिनेशन. हे कधी दिलं जातं, समजा मेल केपेबल नसेल, म्हणजे मेलच्या सिमेनमध्ये स्पर्म काउंट कमी असतील, किंवा मेल जर केपेबल नसेल फर्टिलाइज करायला, तर अदर दॅन हजबंड म्हणजे अदर दॅन पार्टनर दुसऱ्या कुठल्या तरी मेलचं, जसं ब्लड बँक असेल तशी स्पर्म बँक नसते, तर स्पर्म बँक मधनं सिमेन घेतलं जातं आणि ते सिमेन आर्टिफिशियली कुठे फिजिकल कॉन्टॅक्ट होत नाही त्या फिमेल बरोबर, फिमेलची, आणि ज्याच्या ज्याचं घेतलं असतं सिमेन त्याचं नाव आणि कोणाचं हे कोणालाच कळत नाही, कोणाचं सिमेन हे कळत नाही, हे सिमेन घेतलं जातं आणि आर्टिफिशियली विदाउट एनी फिजिकल कॉन्टॅक्ट आर्टिफिशियली वजनामध्ये डिस्चार्ज केलं जातं. सो त्या फिमेलमध्ये जे सिमेन येतं ते
तिच्या पार्टनरचं नसतं तर अदर देन कोणतरी दुसरा असतो, त्याला आर्टिफिशियल इन्सिमिनेशन असं म्हणतात. पण इथे मात्र कोणाचं सिमेन आहे, ब्लँक स्पर्म बँक बंद किंवा सिमेन बँक असेल, सिमेन बँक मधून कोणाचं सिमेन आहे त्या व्यक्तीचं नाव कळत नाही किंवा सांगितलं जात नाही. सरोगेट मदर तुम्हाला माहिती, आपण प्रत्येक बघूया. नाउ द कपल वुड बी असिस्टेड टू हॅव चिल्ड्रन थ्रू सर्टन स्पेशल टेक्निक कॉमनली नोन ऍज असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी, त्याला ए आर टी असं म्हणतात. हे लक्षात ठेवायचं, असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी, याला सगळ्याला ए आर टी असं म्हणतात, असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी. पहिला आपण बघूया इनविट्रो फर्टिलायझेशन. शब्दशः इनविट्रो फर्टिलायझेशनचा अर्थ काय, तर बॉडीच्या बाहेर एग फर्टिलाइज करतात. म्हणजे काय केलं जातं, तर इफ द फिमेल इज नॉट केपेबल ऑफ, फिमेलला त्या फिमेलमध्ये एक तयार होत आहे पण फर्टिलायझेशन होत नाहीये, मग त्या फिमेलचं किंवा दुसऱ्या कुठल्या तरी फिमेलचं, बऱ्याच त्याच्यामध्ये पॉसिबिलिटी आहे, हे एक काढलं जातं. थोडक्यात इनविट्रो फर्टिलायझेशन म्हणजे एग आणि स्पर्म यांचं बॉडीच्या बाहेर फर्टिलायझेशन करतात आणि फर्टिलायझेशन झाल्यानंतर मग ते झायगोट तयार होतो. मग आयदर अख्खाच्या अख्खा झायगोट टाकतात किंवा क्लिवेज फॉर्म मध्ये, म्हणजे 8 सेल स्टेज 16 सेल स्टेज मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी इन्सर्ट केल्या जातात. झायगोट टाकतात असतील तर डायरेक्ट फेलोपियन ट्यूब मध्ये टाकतात. जर क्लिवेज झाली असेल 8 सेलची 16 सेलची तर युट्रस मध्ये टाकतात. सो कुठल्या स्टेजला ते इन्सर्ट करतात त्याच्यावरती वेगवेगळं नाव आहे, पण शब्दशः इन विट्रो फर्टिलायझेशनचा अर्थ आहे द फर्टिलायझेशन टेक्स प्लेस आउटसाइड दी बॉडी. ऍक्च्युअली एका पेट्री डिश मध्ये करतात, याला दुसरं नाव आहे टेस्ट ट्यूब बेबी. टेस्ट ट्यूब बेबी याचा अर्थ टेस्ट ट्यूब मध्ये बेबी तयार करत नाहीत, बऱ्याच जणांचा असा समज होतो की कसं काय होतं ते. तर टेस्ट ट्यूब बेबीचा शब्दशः अर्थ पेट्री डिश मध्ये स्पर्म आणि एग एकत्र करून फर्टिलाइज करतात, फर्टिलाइज झालेला झायगोट किंवा क्लिवेजच्या स्टेज मध्ये त्याला परत त्याच फिमेल मध्ये किंवा दुसऱ्या फिमेल मध्ये इन्सर्ट करतात. ती जर फिमेल केपेबल नसेल बच्चूला ग्रोथ करण्यासाठी, इम्प्लांटेशन साठी, तर मग सरोगेट, याला सरोगेट मदर म्हणतात, जी मदर फक्त मुलाची वाढ करण्यासाठी उपयोग केला जातो, दॅट इज कॉल्ड सरोगेट मदर. तसं वेगवेगळ्या टेक्निक आहेत, बघूया आपण. इट इज द प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन वेअर एन एग इज कंबाइंड विथ स्पर्म आउटसाइड द बॉडी इन अ टेस्ट ट्यूब ऑर ग्लास प्लेट.